नमस्कार मीनाज किचनमध्ये आपले सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आणि दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण शंकरपाळी रेसिपी पाहणार आहोत त्याआधी माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनचे बटन दाबा जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल कमीत कमी साहित्यात तोंडात ताकताच विरगळणारी भरपूर लेअर्स असणारी खमंग पौष्टिक अशी शंकरपाळी रेसिपी आपण बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शंकरपाळी बनवण्यासाठी मी येथे तीन वाटी मैदा घेतलेला आहे चवीपुरते मीठ टाकून घ्या आणि एका पातेल्यामध्ये ज्या वाटेने आपण मैदा मोजलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी तेल पाऊन वाटी साखर आणि पाऊन वाटी पाणी हे तीन घटक आपल्याला गॅसवरती हलकेसे गरम करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला मैद्यामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचे आहे पीठ मारताना मिश्रण एकदम टाकू नका थोडे थोडे टाकून घ्या आणि हलकेसे हाताने आपण जशी पिठाची कणिक मळतो तसेच हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे आहे हे पहा या पद्धतीने आपण थोडे थोडे हे मिश्रण टाकून हे पीठ मळून घेतलेले आहे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे तीन वाटी मैद्यासाठी आपण येथे पाऊन वाटी साखर पाऊन वाटी तूप आणि पाऊन वाटी पाणी घेतलेले आहे पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरले तरी चालेल या पद्धतीने सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मळून घेतलेले आहे याचा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे आता हे पीठ आपल्याला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटं असेच झाकून ठेवायचे आहे तोपर्यंत आपण तेल गरम करून घेऊ पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे पीठ आपले छान भिजलेले आहे आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे सहा गोळे तयार करून घ्यायचे आहे गोळे तयार करताना जास्त मळण्याची गरज नाही हलकेसे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि लाटी लाटून घ्यायची आहे लाटी लाटताना याची साईज आपल्याला अर्ध इंच याप्रमाणे ठेवायची आहे सेम त्याच पद्धतीने दुसरी ही लाटी आपल्याला लाटून घ्यायची आहे चपाती ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे ह्या लाट्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत आता दुसरी लाटी आपण पहिल्या लाटीच्या वरती ठेवून घेतलेली आहे आणि पुन्हा ही लाटी लाटून घेतलेली आहे आणि त्याचे स्क्वेअर शेप काढू करून या पद्धतीने आपण शंकरपाळ्या कटरच्या साह्याने कट करून घेतलेले आहे आता याची साईज जर आपण पाहिली तळण्यापूर्वी तर अर्ध्या इंचापेक्षा जास्त नाही पण तळल्यानंतर ही, ही शंकरपाळी टम्म फुकते आणि भरपूर स्लेअर्स आपल्याला येथे पाहायला मिळतात तर तळताना जास्त घाई करायची नाही मंद गॅसवरतीच आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे फुल गॅसवरती मी शंकरपाळी तळून पाहिलेली आहे तर एवढी फुगत नाही व त्याला लेअर्सही कमी पडतात त्यामुळे गॅस आपल्याला स्लो टू मिडियम हीटवरच ठेवायचा आहे या पद्धतीने आपण येथे सर्व शंकरपाळ्या तळून घेतलेल्या आहे याहीपेक्षा तुम्हाला जास्त लेयर्सवाली शंकरपाळी हवी असेल तर दोन लाट्यांच्या दोन चार वेळा फोल्ड करून आपण ह्याची लाटी पुन्हा एक तयार करून भरपूर लेयर्सची शंकरपाळी तयार करू शकता हे पहा अशा पद्धतीने मी बनवलेली जी शंकरपाळी आहे ती एकदम खुसखुशीत झालेली आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे तोंडात ताकताच ती बिरगाळते एकदम बिस्किटासारखी ह्याची टेस्ट लागते हे पा अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या येथे तयार केलेल्या आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये जवळजवळ ह्या शंकरपाळ्या बनलेल्या आहे आणि त्याची मेजरमेंट जी आहे तीही खूप परफेक्ट आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा